राजे भाऊंवरचं प्रेम व्यक्त करणार आहे अगदी काहीच दिवसामध्ये। त्यामुळे आरोग्य मंत्रालयात जो सावळा गोंधळ चाललेला आहे, या सावळ्या गोंधळामध्ये सगळीकडनं फक्त खोकेच जमा करायचे नसतात, तर कधी कधी लोकांचे प्रश्नही सोडवायचे असतात। पण आरोग्य मंत्र्यांना या गोष्टीचा विसर पडतोय। काल म्हणजे साधारण 15 दिवसापूर्वी अशीच घटना अमरावतीमध्ये घडली, मेळघाटमध्ये, आता ती नंदुरबारमध्ये घडते। या सगळ्यातनं ठाण्यामध्ये पण आपण बघितलं की काय पद्धतीने रुग्णालयात मृत्यू झाले आणि तब्बल 3 दिवसात 24 मृत्यू झाले, हे सगळं पाहता आरोग्य मंत्री म्हणून तानाजी सावंत सपशेल अपयशी ठरत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।